नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत शिरोडे वडकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसानंतर आम्ही व्लॉग करतोय आणि आता ॲक्च्युली मी सध्या काही दिवसांमध्ये खूप बिझी होतो. त्या बिझी व्हायचं कारण म्हणजे असं होतं की माझे खूप सारे इंटरव्ह्यूज चालू होते, त्यामुळे काही ब्लॉग काही आले नाही जास्त. तर आता आम्ही झालेलो आहे बिझी. जो बिझी टाईम होता तो आमचा निघालेला आहे पूर्ण. तर तो बिझी याच्यासाठी होतं की माझे इंटरव्ह्यूज होते, त्यामुळे मी काही जास्त ब्लॉग वगैरे काही शूट करू शकलो नाही. आणि मी आता म्हणजे इंटरव्ह्यू सगळे झाले आणि जस्ट जॉईन केलेलं आहे ऑफिस. आणि माझा ऑफिसची तुम्हाला म्हणजे ॲक्च्युली आता सध्या तरी चालू आहे ट्रेनिंग चालू आहे आमचं. तर ट्रेनिंग पिरियडमध्ये आम्हाला एक ECC म्हणून एक हे असतं, एम्प्लॉय केअर सेंटर म्हणून. त्या एम्प्लॉय केअर सेंटरमध्ये आम्हाला रूम्स अलोकेट झालेल्या आहेत. तर त्या रूम्स तुम्हाला एक छोटासा टूर दाखवतं. तर त्या टूर तुम्हाला कसे आहेत रूम, काय ते काय असते, सर्विस काय असते तुम्हाला, म्हणजे काय रूममध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत ते तुम्हाला सगळ्यांना दाखवेल. तर बघूया रूम टूर. तर चला, फर्स्ट ऑफ ऑल हा एंट्रन्स आहे. हे इथे की टाकलेली, इथं टाकल्याशिवाय तुमची लाईट वगैरे काही चालू होत नाही. सगळे बोर्ड आहे. हा इकडे वॉशरूम आहे. इकडे कबड आहे, दोन कबड दिलेले आहेत या ठिकाणी. हा माझा कबड आहे. याच्या आतमध्ये सेफ साठी दिले आहेत, काही हँगर्स वगैरे दिलेले आहेत. इथे दोन तीन कप्पे आहेत असं आहे हे. आणि याची काही चावी अजून मला भेटली नाही कवरची, ती भेटेल काय याच्यामध्ये थोड्या वेळामध्येच. आणि इथे आहे AC डक्स और. आणि इथे आहे वॉशरूम. तुम्हाला वॉशरूमचा टूर देतो. हा आहे वॉशरूम. हा आहे आरसा. इथे डस्टबिन, वॉशरूम, बेसिन. इथे दोन ग्लास आहेत आणि इथे फेस वॉश वगैरे साबण एक आहे. हे असं बाथरूम आहे इथे गरम पाणी आणि थंड पाण्याचं. आणि ओवरऑल असं आहे, हे व्हेंटिलेशनसाठी वर दिलेलं आहे. लाईट्स वगैरे सगळं आहे. आणि हा झाला आपला वॉशरूम. आणि इथे फायर एक्स्टिंग्विशर. इथे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन सगळे दिलेले आहेत. आणि हा आरसा आहे. इथे आपण स्वतःला बघू शकतो. आणि इकडे तुम्हाला दाखवतो, इथे आहे किटली आहे, किटेल आहे. इथे पाणी वगैरे गरम करून इथे काय म्हणतात शुगर वगैरे सगळं ठेवलेलं आहे इथे. आणि कप्स, स्पून आहे. आणि हे दोन बॉटल्स आहेत, वॉटर बॉटल, दोन ग्लास आहेत. आणि मी एक बॉटल आणली होती माझीसाठी ती आधीची. परत इथे TV आहे, डस्टबिन आहे, दोन डेस्क आहेत, दोन चेअर आहेत, हे टॉवेल आहेत दोघांना दोन. आणि TV आहे. आणि सेपटॉप बॉक्स, एअरटेल वगैरे. सध्या तरी रिचार्ज नाही आहे पण त्यांनी ज्या दिलेला आहे. तिकडे इस्त्री आहे. तर ही आहे अशी रूम. दोन बेड आहेत इथे दोघा जणांसाठी. आणि हे लॅम्प्स, टेबल वगैरे आहेत. तिथे टेलिफोन आहे, जर तुम्हाला काही जर हवं असेल तर इथे फोन लावून तुम्ही मागवू शकता. बाकी काही सॉकेट वगैरे दिलेले आहेत आणि बटन्स आहेत फॅन्सचे. इथे वर एक AC आहे. ॲक्च्युली सध्या जो AC भेटला तो रूम टेम्परेचर फक्त मेंटेन करतो, जास्त काही चिल नाही आहे हा इथला AC. मला जी रूम भेटलेली आहे ती. तिथे शूज ठेवण्यासाठी कप्पा आहे. आणि इकडे दोन बेड आहे. क्वालिटी एकदम नंबर आहे. आणि मेन विषय म्हणजे तुम्हाला माझ्या खिडकीचा एक व्ह्यू देतो. मित्रांनो, आता तुम्हाला माझ्या खिडकीचा व्ह्यू दाखवतो. या तुम्ही, संध्याकाळची वेळ आहे. तर थोडस ब्लॅक असा व्ह्यू आहे. पूर्ण हिंजेवाडी सिटी इथे दिसते.
फेज टू आणि फेज थ्री तिथे ती आहे मेट्रो, तिकडे आहे एम्बसी, तिथे काही कंपन्या आहेत. असा व्ह्यू दिसतो. ॲक्च्युली सनसेट झालेला आहे, थोडा आम्हाला लेट झाला आहे व्हिडिओज बनवायसाठी, त्यामुळे काय जास्त काही इथे दिसत नाही आहे. आणि असा व्ह्यू आहे टोटली ओवरऑल, सगळे डोंगर वगैरे बिल्डिंग्स वगैरे सगळे दिसतात इथून. आणि तिकडे मेट्रो आहे. असा ओवरऑल व्ह्यू आहे. मित्रांनो, ॲक्च्युली माझ्यासोबत एक फ्रेंड पण आलेला आहे, माझा कलीग. ॲक्च्युली आम्ही ट्रेनिंगला सोबत आहोत आणि तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. हाय दीपेंद्र. हॅलो फ्रेंड, मेरा नाम दीपेंद्र आहे, मैं जयपूर से आया हूँ और मेरे साथ ट्रेनिंग हम दोनों के साथ ही चल रही है और मेरी जॉइनिंग तो जयपुर में है लेकिन मैं यहाँ पे ट्रेनिंग के लिए आया हूँ इन्फोसिस में. सो ये जयपुर से, ये इन्फोसिस में एक्चुअली ट्रेनिंग के लिए आया. तो कैसा लगा पुणे वगैरह? अरे फैबुलस, बहुत ही मज़ा आया. यहाँ के लोग, यहाँ के कल्चर, यहाँ की साफ सफाई सब बहुत ही बेहतरीन था. जयपुर भी बढ़िया है, यहाँ के लोग बहुत फ्रेंडली नेचर, बात करने का बहुत बढ़िया. तो अभी तू वो कितना घूमा है, घूमा है कि नहीं? अभी घूमा तो नहीं, टाइम ही नहीं मिलता. वो भी है, अभी टाइम ही नहीं. हमारे क्या टाइमिंग 6 से 9 रहता है. 6 से 9 पूरा उल्टा बोल डाला भाई तूने. कुछ नहीं, तो हमारा टाइम 9 से 6 रहता है, तो टाइम नहीं मिल पाता है. अभी देखेंगे सैटरडे संडे इसको थोड़ा पुनः एक्सप्लोर कर. एक्चुअली मैं कल जैसे हमारे आपके जो त्यौहार मनाया जाता है गुड़ी पड़वा, तो मैं मेरे को पता नहीं था, तो उस दिन कल छुट्टी थी, मैं वहाँ दगू से फिर जाके आया था. मेरे को वहाँ पे भी बहुत अच्छा लगा था. वहाँ गए थे हम दोनों ही साथ, गए थे एक्चुअली सुबह गए थे, सुबह ही गए थे हम दगू शेट में. इसको भी बहुत अच्छा लगा, उसका भी फर्स्ट टाइम था. हाँ दगू शेट में. एक्चुअली मैं राजस्थान से महाराष्ट्र गुजरात के आगे आया हूँ, या गुजरात से आगे नहीं आया, महाराष्ट्र फर्स्ट टाइम. मतलब तो पहले बार आया? हाँ महाराष्ट्र में फर्स्ट. सो ये पुणे पहली बार आया, इसको देखता हूँ. ट्रेनिंग के बाद अगर यहाँ पे बारिश में रुक जाएगा तो इधर फिर पूरा जो पुणे का जो सीन है सब एक्सप्लोर करके. नहीं अब पुणे तो देख लिया, लेकिन अब जयपुर भी घूमना है. आ रहा हूँ, जल्दी आ रहा हूँ मैं. जयपुर तो आऊंगा मैं, इनकी वीडियोस देखता हूँ. देखी यहाँ की पुणे की स्थिति बहुत ही शानदार है. यहाँ का मानसून, वहाँ पे पानी नहीं होता, इतना बारिश नहीं होती, पहाड़ वगैरह बहुत ही शानदार लगा. नहीं बाद में जब तुम आओगे इधर हम कर लेंगे जो करना था. इसको है ना एक्चुअली मराठी का एक्चुअली इशू है. सो एक्चुअली क्या हमारा उधर केवल हिंदी और इंग्लिश तो कह सकते हैं, हिंदी ही आती है. तो इसलिए इसको थोड़ा मराठी सिखाता हूँ मैं, मतलब जब टाइम मिलता है ना, क्योंकि इसको थोड़ा एक्चुअली हमारे जो इसमें ट्रेनिंग में जो बंदे हैं वो सारे मराठी, सारे मराठी है और हिंदी 2-4 है, लेकिन उनको भी नहीं कुछ समझ में आती, वो अलग बैच में है और हम एक ही बैच में होने के कारण ये मेरे साथ रहते, तो इसका एक एडवांटेज है कि इसको मराठी थोड़ा सीख रहा हूँ, कोशिश कर रहा हूँ. ठीक से सीखेगा वो, अच्छे से सीखेगा. ऐसी थी हमारी रूम टूर इधर की. अगर आपको ये कैसा लगा जरूर आप कमेंट में बोलिए और सब्सक्राइब करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.